परी ए परी काय करती बाळा? काय नाही खेळते. काय खेळती सारखं सारखं? तुला स्टडी नाहीये का? हा जा स्टडी कर, ह्याच्या काय मागे लागती तू? हा हे पोरग शाळेत जात नाही, धडा अभ्यासही करत नाही, काय त्याच्या नादी लागते काय समजत नाही. नादी लागती म्हणजे काय? हा तू स्टडी कर बाळा, स्टडी कर, पोएम लर्न कर, मी तुझं रीड करून घेते. हा नादी क्वेश्चन आन्सर लर्न कर. माझं पोरग चांगलं शाळेत टाकायचं ना, चांगलं शिकला असता ना. हा बाई आता माझ्या पोरीला बोलू नको का मी? तू ती शेरानी केली का माझ्या पोरीला? त्याचं कशाला नाव घ्यायचं? मी ती माझ्या पोरीला सांगितलं अभ्यास कर म्हणून. मग तुम्ही आम्ही उत्पन्नाचा पैसा तुमच्या ताब्यामध्ये येतोय, मग द्यायचं ना मग माझ्या पोराला जाणे शाळेमध्ये टाकून. काय कपाळाला हात लावित्या, काय हे करते आता काय करू बाई? तुझ्या बडबडीत डोकंच उठत. मी आता माझ्या पोरीला बोलायची सुद्धा शेरानी केली तू? मी माझ्या पोरीला बोलू नको का? त्याला काय येत आणि त्याला काय होत म्हणजे काय? माझ्या पोराला येत नाही, मग तुमच्यामुळं नाही येत, कारण त्याला नाही चांगल्या शाळेमध्ये टाकलं म्हणून. का बरं? हा मग तुम्ही त्या स्वतःच्या पोरीचा स्वार्थ पाहिलं? तुम्ही स्वार्थ पाहिलं म्हणजे माझी पोरगी आहे किती हुशार. परी ए परी इकडे बाळा. किती हुशार म्हणजे? बेटा तुला सांगितलं होतं ना दादा मध्ये खेळायचं नाही? हा सांगितलं होतं ना. स्टडी केली का तू आज? केली का? काय केलं तू आज? पोएम केली का लन? हा ह्याच्या नादी लागायचं नाही. मी आता तुझ्या तुमच्या दोघा मालकांसमोर सांगते माझ्या पोरीला ना नादी लावायचं नाही. नाही नादी लावायचं नाही, कारण आमच्याच कष्टाच्या पैशावर एवढा मोठा शाळेत तिचा बाप भाकरी सापत होता. हा ना तिचा बाप भाकरी सापत घेतो ना दानानंद. मग घेऊ दे ना. तो शिकेले म्हणून त्याला काय वाटतं भाऊ आहे नांगर मोठ्या हा आहे शिकेल, त्याला वाटतं मग काय मी पाचला पाच पैसे येड्याला दाड्याला काही समजत नाही ना हिशोब नाही. शिकले असते तर पोराला दोन पुस्तकं शिकले शिकवले असते. मी शिकेले तर माझी पोरगी शिकवली. आता मी मग शिकेले पण मग मा पोराला चालेल शाळेत असं नको कशाला. आशांच्या बोलणे नाही घेऊ आपण. यांच्या कुठे नादी लागतो? किती गुणाचा कलर गेला तर पैसे परत. हा असू दे असू दे. मला का तुम्हाला चाटायचं नाही मध लावू? तुम्ही किती कर चमकले तर मला उत्पन्नाचे पैसे नको घेऊ. मग बाई 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 तू बोल ना त्यांच्याशी. तू बोल तो चांगल्या शाळेला तो बोलतस इंग्लिश मधून काय मग शिव्या देतोय का काय सांगतोय तेच काही कळत नाही. बरोबर बरं म्हणून तर मग ते चार पुस्तकं शिकावा. तो शिकला म्हणून माझ्या बापाची गरज म्हणून माझी जास्त शिकता नाही. शिकेल होतो म्हणून माझी पोरगी इंग्लिश मीडियम मध्ये शिकली. कसं काय मोडक तोडक शिकले त्याच्यातच कसं काय मला थोडस येत आणि कळायला. नाही तर तुमच्या सारखं मला नांदून नसतं दिलं. कसं काय नाही एक काय ना परमेश्वराने दिलंय मला तुमच्या गाड्यावर ते सुद्धा नसतं होऊन दिलं. हा ना ह्या तुमच्या कामा पाहिजे लेकरांचं डोकं नाही काही नाही काही नाही. माहिती कामच करत बसावा. किती काम करून थकली माहिती. शाळा शाळा काय नाही भाऊ वय जावे ते पुस्तक बिस्तक वाचित बस. यांच्या कुठं नादी लागतो? आपल्याला सांगते माझं पोरग चांगल्या शाळेत जायचं. कलेक्टर व्हायचा येतो वयीनच आता तुमच्या ऋषीवर मी शिकवीन आता. लय कलेक्टर व्हायचा येतो भाऊ. पप्पाला आहे ना फोन लावा. पप्पाला म्हणा कुठं जिथं असतील तिथं या. मला आहे ना उद्या काही करून ऍडमिशन घ्यायचं सरांशी बोलून घ्यायला. पप्पा मी जाते शिक्षकांशी बोलायला इकडे. बरं ठेवतील ना तुला त्या शाळेमध्ये झाडू मारायला अवतार पाहून तुझा. कोण ते शाळेमधले लोक अवतार कसं चांगलंय गुढी लागे तोंडातून ना घुसणार तुझ्या तोंडामध्ये गुढी लागते. चांगले भेटलं बघ आमचा अवतार बघ. आम्हाला कोणी म्हणाल सुशिक्षित इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला अवतार असं काय नाही. तिथे आहे ना काय असं आज तुझं नाहीये. गेल ना इंटरव्ह्यू तुझ्या पोराची. हा घेऊ दे ना. घेऊ दे त्याला. हा त्याला आई येत नाही असा ये इकडं. हा क्लासला जाशील ना? गेला जातो दप्तर त्या पिंपळा खाली फेकतो आणि बसतो पोरांमध्ये गोट्या गोट्या खेळतो. माझ्या पोराचा क्लास संपेपर्यंत मी तिकडेच बसत जाईल. मग असं करावा. मी कसं पोरीला सोडवला जाती घ्यायला जातो पुढे. माझ्या पोराचे क्लास संपेपर्यंत तिकडे बसत जाईल. तुम्ही पाहिजे
तुम्ही पाहायचे मी माझ्या पोराचा क्लास संपेपर्यंत माझ्या मुलाकडे मला लक्ष द्यायला जमत नाही ना तुमच्या कामांपाई मग ते काम तुम्ही पाहिजे माझे मी माझ्या पोराकडे लक्ष दे. तू बसते ना घरामध्ये तू काय करते काय माहिती बाई एवढा वेळ काय झोपती ते समजत नाही अगं आपल्या वाणीतीने चेले लाज वाटत का बोलायला कुठं लाज ठेवली पहाटे 4 वाजेपासून उठल राहते मी पहाटे 4 वाजेपासून नवऱ्याला सकाळी जावं लागत माझ्या नवऱ्याला थोडं जावं लागत कामाला मग माझ्या नवऱ्याला जेव्हा जावं लागतं माझा नवरा नोकरीला येतो त्याची 10 ची ड्युटी राहते मग माझ्या नवऱ्याला बैल येते सोडायला लागते मला शेण पाणी राहत मी 4 वाजेपासून उठते तुझ्या नवऱ्याच्या लहरीसाठी तू उठती नाही तुम्ही काय शेण खाते का तुम्ही नाही त्याच्यावाल्या कष्टाचं काही खाती नाही नाही माझा नवरा पगार देतो तुम्ही काय वर्थ पगार देतो देते दिले त्यांनी कुसळ काढून तुमच्या तुमच्या पायी तुझ्या त्या नवऱ्या पायी माझ्या नवऱ्याने एवढा मोठा बंगला सोडून दिला आणि असा खुडसारखं लेकरू सुद्धा एवढं असं लपून छपून ठेवलं मागल्या हाताचे घेतला बंगला पोरीची लायकी अशा घरामध्ये राहायची हाय नाही बंगला घेतलाय ना शोभा त्या घराला नाही तुमच्या कलरच शोभा त्या घराला मायला की शोभतो का या घराला वाटेल म्हणते म्हणून कुणी वाटेल नाही म्हणणार आम्हाला आम्ही हाय ना नेटके हाय आमच्या आमच्या पद्धतीने तुम्ही किती चांगले असू दे असू दे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही तयार केलेली आम्ही ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही तो गोरा आहे त्याला मना नाही तरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही तो गोरा आहे मग त्याला चांगली बायको आणायची ना देत होता का कुणी हा देत होता मग तू पडली ना कॉलेजला त्याच्या गळ्यामध्ये म्हणतो व्याज आणले आम्ही घरामध्ये हा का मी पडले मग मग 56 वेळेस गरके घालीत होता आता मला मला माझं देव सांगतो का हीच माझ्या मागे लागली हा गॅस तोंडाव मग आता तो तुझ्या मागे फिरत होता का तू त्याच्या मागे फिरत होती मला काय माहिती अगं जोडा तरी नीट पाहायचा होता ना जरासा आमचा जोडा कसा लक्ष्मी नारायणचा जोरा शोभतो मी त्याला भाव पण देत नव्हते बळच आला माग हा तू अशी अशी लटके मटके करून त्याला इशारे देत होती बरोबर तुला फिरवता येत आमची खानदान नाही अशी इशारे करायची मग तो कसा तुझ्या मागे आला एवढा काळी चरचरीत असू नाही नाही एवढा सुंदर स्वतःच्या अनुभव सांगा त्या काय तुम्ही मला मी थोडी लव्ह मॅरेज केलं नाही केलं का काय लव्ह मॅरेज केलं आम्ही आमचं आम्ही जर एकमेकांना माझ्या पोरा समोर तुम्ही माझी उधळू शकता मी तुमच्या पोरा समोर नाही उधळू शकत उधळ ना उधळ माझ्या लेकर माझ्या पोराला माहिती तुझी मम्मी किती गुणाची किती गुणाची माहिती ना आधी कोर्ट मॅरेज केलं मग लग्नाला उभी राहिली अशी तर राहू दे ना कोर्ट मॅरेजच करावं लागतं आताची पिढीच तशी कोणावर भरोसा नाही ठेवायचा कोर्टात लग्न करायचं मग 4 चौघात करायचं आम्ही शिकेले आम्ही आडमुठे नाही असे तुमच्या वाणी बाशी का मानले का झाले लग्न याला काय लग्न म्हणत काय 4 चौघात लग्न आडमुठे पण इज्जत मधी आम्ही काय वाटत थिंडू राहिलो सारखं अशी नाही डोडन आम्ही अशा गावालाच वाटत थिंडू राहिलो वाटले सारखे माझा अवतार पाहून जळती माझ्या पोरीचे कपडे पाहून जळती नाही पोराच्या अंगावर कपडे हा पाय ते कपडे सारे फाटेल फुटेल तुला कपडे सुद्धा त्या पोराला अंगवर घेता येईल सांगितलं ना पोरीच्या अंगावर काय सांगितलं फाटेल फाटेल नाही म्हणणार कोणी माझ्या किती भारी नेसली मटबिनी वाणी कपडे फाटले मला त्या दिवशी किंवा आली मी म्हटलं तुझ्या भायला त्याला 2 पॅन्टी घेऊन या हे अशा फाटेल कपडे त्या पोराला घालायला देते अगं तुला काही लाज वाटू दे नट्टा पट्टा करती त्याला बरे पैसे येतात मला पट्ट्याला देईल त्या पोराला 100 रुपयाची पॅन्ट घेता येत नाही आणि मला म्हणते नाही नाही तुम्हाला लाज वाटत असेल तर घ्या तुला नाही वाटत तू पैदा केलं तर मी पैदा केलं पण मी काम तुमचे करते मी कुठून आणणार पैसा नाही नाही तू पैदा केलं तू नाही आणायचं माझ्या पोराला मी सगळं कुठून आणायचा पैसा त्याला नाही नाही जाय दीदी जाय हे काय थोबाडा कलाकीच्या काडी लागली काय भूकत परिणाम होते बोलण्याचे मग नका थांब माझ्या पोरला अजून लोकांच्या घरी नांदायला जायचं काय कर मग हा मग अशा बोलल्या पाहिजे ती पोरगी अशी चरा चरा बोलल तू तुमच्या पोरला सगळ्या गोष्टी करायच्या शाळेत चांगलं कपडे चांगले तिला वस्तू ते कानात एवढ्या मोठ्या मोठ्या रिंगा घातल्या ना मायल्या कराला वर्षातून एक ड्रेस तुम्हाला व्यवस्थित घेता येत नाही अगं तू आमच्या रुस्ती का त्याला बाप नाही का त्याला आई नाही का त्याच्या बापाकडून तुम्ही वाईचून घ्या त्याला सगळं आई नाही का एवढं उत्पन्न निघालं नाही नाही एवढं उत्पन्न निघालं तुमचा नवरा मोठा म्हणून सगळं लहान उत्पन्न उत्पन्न तुझ्या त्या डोळ्यातच चालायला लागलं उत्पन्न तुझ्या काय डोळ्यात चालतं जराशी कसायचं करायचं ना मग कसं ते मिस कसं ते आहे कसायला 12 वाजता भाकरी घेऊन जाते नवऱ्याला बस तिथे नवऱ्याला मला एकच काम रानात गेली का त्याचा वावर ते नागरात होता ते बंद करून दिलं बसले त्या 12 वाजता चिमणीचा खेळ 12 वाजता घरात येतच नाही सकाळीच पहाटे
चार वाजेपासून शेण मला वजे पाजे सगळं करून मला धुन चुन सगळं बाकी चावर मग भाकर घेऊन जावं लागत. आणि मी घरामध्ये नाश्ता चहा करते मस्त राहती खाती केला का कधी आमचा विचार. मग काय करू तुमच्या पुढे पुढे करत बसू माझ्या भाऊ. चल अभ्यास घे करू कुठे सडक धान्यांच्या नादी लागतो. तू पाय कशी दीदी. ए दीदी चल चल इकडे चल चल आपण तिकडून चक्कर मारणे चल मळ्यातून यांच्या दादामध्ये खेळायचं नाही त्या पोराला वळण नाही हा ना त्यांच्यात खेळायचं नाही.